तुम्ही पाहतात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपला म्हटल्यावर तुमचा का तिळपापडा झालाय? भाजप नेते अस्वस्थ आहेत। मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजप मध्ये चिंतेत आहेत। त्यांना आता कोणीही विचारत नाही असं शहा यांनी सांगितलं जात आहे की आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती मतदारांना साथ घातल्याने आता राजकारण रंगू लागलं। शिवसेनेकडून भाजपचा पारंपरिक गुजराती मतदार खेचण्यासाठी गुजराती समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे। त्यासाठी शिवसेनेने जिलेबी मा फापडा, उद्धव ठाकरे आपला असं घोषवाक्य गुजराती भाषेत म्हणत गुजराती समाजाला आव्हान केलं आहे। शिवसेनेच्या या खेळीवर भाजपने जोरदार टीका केली, त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला। गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपला म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक। ते कालपासून नुसता खळखळ करताय। अतुल भातखळकर, तुम्ही नेमके कुणाचे? भाजपला मत देणाऱ्या गुजराती माणसाचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी विचारला। तसेच गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले। 1992-93 च्या दंगलीमध्ये गुजराती बांधवांना खरी मदत केली, संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी। मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियांना आपलेपण दिलं ते उद्धव ठाकरे यांनी। भाजपने फक्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले, आपलो माणूस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप हेमराज शाह यांनी केला। त्याचबरोबर भाजपचे अतुल भातखळकर फार मोठ्या बाता मारत होते, म्हणे गुजराती मतदार सोडा, मराठी मतदार पण शिवसेनेला मतदान करणार नाही। भातखळकर, तुमची अवस्था सध्या घरकाना घाटका अशी झाली आहे। बाबरी यांनी पाळली नाही, राम मंदिराचा निर्णय घेतला नाही, पैसा जनतेचा वापरणार मग श्रेय कसले? असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारते। देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून राम जन्मभूमी आंदोलन पेटवले होते, हे तुम्ही विसरला? त्याची फळे आज भलतेच कोणी चाकत आहे। भाजपचे नेते अस्वस्थ आहेत। मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजप मध्ये चिंतेत आहेत। त्यांना कोणीही विचारेना असे झाले आहे असं शहा यांनी सांगितलं। दरम्यान भातखळकर गुजराती माणूस, स्वाभिमानी आहे, भाजपने त्याला स्वतःची जहांगीर समजू नये। मुंबई मध्ये उद्धव ठाकरेच आपला वाटणार कारण ते संस्कृत माणूस आहे, गुजराती माणसाला ते आवडतात। तुम्हाला जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतावर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्ही नंतर खोटी आश्वासनं देऊन फसवता। मुंबईत फक्त लोंढा तुम्हाला हवा, बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको। म्हणून सर्व भाजपवर गुजराती समाज नाराज आहे आणि त्यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपले वाटतात। भाजपच्या पायाखालची वाळू गुजराती समाज सरकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा हेमराज शहा यांनी भाजपला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज़।